व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इकडून तिकडून 2-3 वर्षापासून कार्यक्रम होते बंद, नेमकंच कुठेतरी सुरू झालेत महाराज. उमेश बाबा नेहमी सांगतात, अरे एखादं जनावर असं 9 दिवस दावाला बांधायचं महाराज, 9 दिवस दावाला बांधल्याच्या नंतर त्याला जर सोडलं ना महाराज, ते पायाचे मुंगे जाऊस तर थांबतच नाही का महाराज, ते पायाचे मुंगे जाऊस तर. तसंच कीर्तन करायचं झाले महाराज, खूप दिवस झाले महाराज घरी बसून येत, इकडून तिकडून नेमकेच कार्यक्रम सुरू झाले आणि अजून किती दिवस चालते त्याचा मी पत्ता नाही विठ्ठल. महाराज हा कोरोना भी किती सचिन येऊ बघा ना, कोरोना आल्याच्या नंतर सगळ्यात आधी कोरोना येतो कीर्तनात आणि मंदिरात. त्यानं माळ कधी घातली तेच कळ ना भाऊ. कोरोना किती सचिन आहे बघा ना, तिकडं हॉटेलमध्ये जात नाही, कुणीकडेच जात नाही, आल्याच्या नंतर सगळ्यात आधी येतो. आणि महाराज या कोरोनाने कोणाचं काय नुकसान केलं, कोणाचं काय केलं अजिबात माहित नाही, पण बुडासकट जर नुकसान केलं असेल तर आमचं. आईन महाराज कार्यक्रम सुरू होण्याची वेळ आणि लॉकडाऊन पडण्याची वेळ संगच व्हायली विठ्ठल. खरंच असे कलाकार पाहिजेत महाराज, नाहीतर काही काही गावांमध्ये असा योग येतो महाराज, वाटते मस्त खाली बसवून प्रवचनच करा. असे कलाकार पाहिजेत, याला म्हणतात प्रमाण महाराज, चंद्र अमृत सुखे सेव बिल. नाहीतर तात्याकाल कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक गायक सोबत नेला गावामध्ये, गेल्याच्या नंतर महाराज गावाचं नाव सांगत नाही, पाहुणे रावणे असतात भांडणं लावून देत नाही. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक गायक सोबत नेला, सोबत नेल्याच्या नंतर महाराज आता महाराजासोबत गायक म्हणल्याच्या नंतर थाटच वेगळं. योगेश भैया सुंदर ताटाला ताट पाटाला पाठ, सुंदर त्या ठिकाणी जीवन झालं. जीवन झाल्याच्या नंतर कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर महाराज संपूर्ण कीर्तन होईपर्यंत आता महाराजासोबत महाराज म्हणल्याच्या नंतर कीर्तन सुंदर असं माईक ठेवण्यात आलं. माईक ठेवल्याच्या नंतर महाराजांसमोर माईक, सगळं कीर्तन झालं तात्या, एक प्रमाण नाही, एक चाल नाही, काहीच नाही, सगळं कीर्तन होत तर तेन माईक आटिलं. एक प्रमाण नाही, एक चाल नाही. कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर गाडी निघाली. निघाल्याच्या नंतर महाराज पार गाडी अशी रेवलगावच्या पुलापर्यंत गेली. बरं आहे का न्याची पुढे, बरं आहे ना, थंडीचे दिवस आहेत, हाय का नाही. बरं आपलं तिथं गाडी थांबवली. थांबवल्याच्या नंतर ते म्हणला, महाराज 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 गाडी थांबवा. म्हणजे याला नेमकी उलटी काही आला असेल, काही त्रास असेल. म्हणला, महाराज तुम्ही नाही का कीर्तनामध्ये विषय मांडला होता, संतांची भेट होणं अत्यंत अवघड आहे, तिथं नाही का चंद्र अमृत सुखे सेवविल हे प्रमाण बसत होतं, आता म्हणू का प्रमाण. म्हणलं, आता कशाला म्हणतो, घरी गेलो. आज असे टाळकरी म्हणले, कीर्तन का घरी करावा का विठ्ठल. ओर प्रमाण म्हणलं महाराज, अरे संतांची भेट होणं बहु अवघड आहे. परे जग जेटी करुणा करी. मला संत भेटून अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. नरदेव मिळाला तुम्हाला, आम्हाला भाग्याने नरदेव मिळाला. नरदेव मिळाच्या नंतर भाग्याने त्या ठिकाणी महाराज आपल्या नाममुखाला येईन, ते सुद्धा आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झालं. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे माझं भाग्य एवढं आहे, माझं भाग्य उदयाला आलं, कारण का मला त्या संतांची भेट झाली. अभंगाचं पहिलंच भाग्य
तर पांढरे तीनचा सूर त्याच्यातही दुप्पट सोपं नाही महाराज, जावे त्याच्या वंशा तेव्हा भले खूप अवघड महाराज सुचि लोकांना लई सोपं वाटायलो, लई सोपं वाटायला इथं उभं राहिल्याच्या नंतर लोकांना वाटतं काय अवघड आहे, काय अवघड इथं उभं राहिल्याच्या नंतर लोकांना लई सोपं वाटायले महाराज. आता काही काही जणांना वाटतं अरे काही काही जणांनंतर असा गैरसमज झालाय महाराज, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा टाकला रे टाकला, इकडे दरुज्यातून पोरग टाकलं की तिकडे दरुज्यातून महाराज होणत ती का मशीनी ती का यंत्र आहे का काय तिथं कष्टच करावे लागतात विठ्ठल किती कष्ट महाराज, एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा घाम येतो एवढे कष्ट करावे लागतात एवढे कष्ट करावे लागतात. लोकांना लई सोपं वाटतं महाराज लई सोपं वाटतं. एक जण उभं राहिला म्हणला महाराज त्याच्यात काय अवघड आहे, उभं राहिल्याच्या नंतर ते काय म्हणते बर का पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका, बाया बाया इकडं बसतील आणि महिला महिला इकडं बसतील आणि माणसं का घरी झाडायची काय विठ्ठल विठ्ठल महाराज स्वप्न आहे बघायला दीड तास झालं महाराज. एवढ्या दुप्पट गळा कोरडा होईपर्यंत मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. एवढ्या सुंदर महाराज एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये आमचे योगेश दादा एवढा गोड मृदंग वाजवताय आणि खरं सांगा तुमच्या बिंबीला एवढं तरी ताण आहे का बरं काहीतरी मग करी जाणं नामचिंतन सचिन भाऊ आपल्या इथं तरी बरं आहे. काल एक जण म्हणला एक जण पोरग उठलो आणि उठल्याच्या नंतर ते म्हणला महाराज ते तुम्हाला गुत्तच आम्हाला आम्हाला महाराज योगेश दादा आपल्याला बरं का प्रसाद मागवतो महाराज महाराज आपल्याला आपल्याला बरं महाराज त्याला उत्तर नाही द्यायचं म्हणले मी बी कसला महाराज त्याला म्हणलं ऐक ना आम्हाला जरी गुत्ता असलं दशक्रिया विधीला लोक गेले ना महाराज त्या गंगा पूजनाचं ब्राह्मणाला सगळंच गुत्त द्यायले देव बाप्पा हे अमुक अमुक दक्षिणा आणि सगळंच गुत्त तुम्हाला. येता सांग पूजा पार पडल्याच्या नंतर एक तासानं देवबाप्पाने मालकाला आवाज दिला दावा दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवबाप्पाने सांगितलं मालक या ना आता चप्पी करा ना ते मला देवबाप्पा गुत्त आहे ना महाराज गुत्त जरी असलं तर चप्पी मालकालाच करावं लागेल ना तस वादनाच गायनाच वक्तृत्वाच गुत्त जरी आम्हाला असलं तर चप्पी चप्पी नाही नामचिंतन तुम्हालाच करावं लागेल विठ्ठल काही बोलतात महाराज लोक चला आपला विषय लांबा जायचे आपला वेळ संपत आलेल्या जगद्गुरु कुबराय सांगतात अरे माझं भाग्य उदयाला आलं त्याचा परिणाम महाराज भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय माझं भाग्य उदयाला आलं मला त्या संतांचं दर्शन झालं महाराज दर्शन झालं त्या संतांच्या पायावरती मी डोकं ठेवलेलं आहे महाराज संतांचं दर्शन झालं. मग काही जण म्हणले महाराज तुम्हा आम्हालाही दर्शन होतं तुम्ही आम्हीही पाया पडतो मग तुमच्या आमच्या पायात आणि संतांच्या पायामध्ये काय फरक आहे जगद्गुरु तुकोबाने सांगावं अरे आपण पाया पडतो आपल्या पाया पडल्याच्या नंतर काय फायदा होईल का नाही हे नाही सांगता येत पण संतांच्या पायाजवळ आपण हे सर्व जण ज्या सुखासाठी प्रयत्न करतो ना ते सुख जर कुठं असेल तर ते संतांच्या पायाची दाजी म्हणले काय का नाही महाराज विठ्ठलपाई संतांच्या सुखाचा पत्ता जर कुठं असेल तर त्या संतांच्या पायाजवळ आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय उजळले निहालाभ
पद्मनाभ जोडला, संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतं महाराज? उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, संतांचं दर्शन घेतल्याच्या नंतर भरपूर भरपूर फायदे होतात महाराज, भरपूर फायदे होतात, भरपूर प्रमाण आहेत. आपली वेळ संपत आलेली आहे, फक्त थोडी जलद विठाला. संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये भरपूर काही फायदे होत असतात. बघा महाराज, आपल्या देशामध्ये 108 तीर्थ आहेत, त्यामध्ये काही पूर्वकाळ आहेत. पूर्वकाळ म्हणजे पुण्य जोडण्याचा दिवस, पूर्वकाळ म्हणजे पुण्य जोडण्याचा दिवस विठ्ठल. त्यामध्ये सर्वात पहिला मोठा पूर्वकाळ जर कोणता असेल तर कपिलाशेष्टी. कपिलाशेष्टी माणसाच्या जीवनामध्ये 60 वर्षाने एकदा येते, मग काही जणांच्या जीवनामध्ये एकदा, काही जीवनांच्या दोन जीवनामध्ये दोनदा, आणि काही काहींच्या जीवनामध्ये कपिलाशेष्टीच येत नाही. एकदा सांगू का महाराज, जन्माला आल्याच्या नंतर कपिलाशेष्टी आली, आणि दुसरी कपिलाशेष्टी येण्याच्या अगोदर मरण पावला. एकदा दोनदा, जन्माला आल्याच्या नंतर कपिलाशेष्टी आली, सारखं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, दुसरी सुद्धा कपिलाशेष्टी जीवनामध्ये आली. काही काहीच्या जीवनामध्ये येतच नाही. कपिलाशेष्टी आल्याच्या गेल्याच्या नंतर जन्माला, आणि व्यसन करून करून कपिलाशेष्टी येण्याच्या आधी मी कपिलाशेष्टी येत नाही. सर्वात मोठा पर्वकाळ. दुसरा पर्वकाळ सिंहस्थ पर्वणी, 12 वर्षातून एकदा येते महाराज, 12 वर्षातून एकदा. तिसरा पर्वकाळ अधिक मास, त्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतो, किंवा आपल्या भाषेमध्ये त्याला धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतो महाराज. हा 3 वर्षातून एकदा येणारा पर्वकाळ. आणि एक पर्वकाळ 15 दिवसाला येतो महाराज, 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीसी व्रत सार. 15 दिवसातून एकदा येणारा पर्वकाळ सर्वात मोठा पर्वकाळ आहे महाराज. एकादशीचा पर्वकाळ सर्वात मोठा आहे महाराज, सर्वात मोठा पर्वकाळ एकादशीचा. व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सकळ पर्वकाळाचे शिरी. एकादशी पै माझे पर्वकाळाचा तीर्थाचा मुकुट म्हणे जर असेल तर एकादशी आहे महाराज. एकादशी यंदा तर अशी अडचण आली ना महाराज, भोगी आणि एकादशी एकादशी आली महाराज. जे कट्टर वारकरी होते ना आमच्या काही काही महिला मंडळ, त्यांनी सुद्धा एकादशी सोडल्या हो, त्यांनी सुद्धा सोडल्या महाराज. काय करावं म्हणले महाराज, तिळाच्या भाकरी तेवढे आवडत. अरे तीर्थ पर्वकाळ एकादशी हा खूप मोठा पर्वकाळ. एखादा सण हुकल्याच्या नंतर त्याचं प्रायचित आपल्याला करता येईल, कधीही साजरा करता येईल. एकदा जर एखादा सुटली ना त्याला प्रायचित नाही विठ्ठल. तरी सुद्धा आमच्या काही काही माता माऊलींनी महाराज कट्टर म्हणजे कट्टर एकादशी धरली महाराज. काही काहींनी दशमीच्या दिवशी भोगी साजरी केली. महाराज ऐका ना, एकादशी हा एवढा मोठा पर्वकाळ आहे, माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकादशी केलीच पाहिजे. आमच्या काही काही माता मावल्या महाराज इकडं उपवास म्हणल्याच्या नंतर इकडं महाराज, आणि काही काही माता मावले तर असे आहेत महाराज रविवारी उपवास, 8-8 दिवस उपवास धरतात महाराज. काही काही माता मावल्या लवंगावरती उपवास करायच्या, काही काही खडीसाखरीवरती करायच्या उपवास. एकादशीचा व्रत हा 3 दिवसाचा आहे महाराज. दशमी व्रताचा आरंभ दिंड्या कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पाविल. दशमीपासून एकादशीचं व्रत चालू होतं, आणि आता तर एवढा सुकाल झाला आहे महाराज एकादशीचा. एकादशी केलीच पाहिजे एकादशीच्या दिवशी. एवढं फराळीचं मिळतं महाराज पूर्वीच्या काळामध्ये. आमच्या काळामध्ये बरं का सचिन भाऊ, आमच्या काळामध्ये एक माथारी एकादशी करून करून मिली महाराज. फारळीचंच भेटत नव्हतं ना, खूप पूर खूप खूप त्या ठिकाणी दिवस होते महाराज. आता लय दिवस भारी आहेत तुमचे विठ्ठल. आता दशमीच्या दिवशी जेवायला बसल्याच्या नंतर महाराज 2-3 भाकरी दुधात चुरतोय, जोरात हानतय. मग खाल्ल्याच्या नंतर जेवण होत आलं ना, मग बायको म्हणते अहो घ्या ना थोडी शिकोर भर. ते म्हणतो नाही गड्या आता भरत आलं, घ्या ना थोडी शिकोर भर, उद्या एकादशी. ते म्हणतो एकादशी एकच वाढ वाढ वाढ, उद्या का तुला मरायचंय का तुला फाशी द्यायचंय. स्वरात खातो मग खाल्ल्याच्या नंतर बरा एकादशी तरी कुठं निराहार धरतो का? निराहारी व्रत करील जो कोणी मोक्ष परवडी त्याचे घरी. निराहारी सुद्धा एकादश करीत नाही महाराज. आता एकादशीला एवढं फराळीचं मिळते सांगतो, भजन करा विठ्ठल. तीर्थ सांगतोय, पूर्वकाळ सांगतोय, सर्वात मोठा पूर्वकाळ महाराज. गेल्या एकादशीला कीर्तनाला निघालो, निघाल्याच्या नंतर महाराज निघाल्याच्या नंतर एक सोबत मित्र घेतला, मित्र घेतल्याच्या नंतर ड्रायव्हर होता गाडी चालवण्याकरता घेतला. घेतल्याच्या नंतर महाराज 0 फाट्यावरती गाडी गेली, गावाजवळ जवळ गाडी गेल्याच्या नंतर ते म्हणला महाराज
खूप भूक लागली, आता मला त्या ठिकाणी थोडासा नाश्ता करू द्या, एखादा समोसा तरी खाऊ द्या. मला ऐक ना गड्या, आज एकादशी रे. ते मला महाराज ते आपल्याला तसलं काही नसतंय, एकादश बिकादश आपल्याला काय नसते. म्हणलं अरे म्हणलं ऐक ना, कमीत कमी आता चल तिथे गेल्याच्या नंतर गेल्या गेल्या आपल्याला फराळ करायचा आहे तिथं चल. म्हणलं महाराज आपल्याला अजिबात काही जमत नाही, मला नाश्ता करायचा. म्हणलं गड्या आता गपचिप चल, येताना तुला हॉटेलमध्ये जेव घालतो पण आता गपचिप चल ना. ते म्हणलं नाही महाराज. म्हणलं तिथे गेल्या गेल्या फराळ कर. म्हणलं महाराज हे बघा गड्या, तुम्हाला सांगतोय आपल्याला फराळ नाही काय नाही, गपचिप दोन भाकरी सांगायले का घालू म्हणलं झाडी गाडी झाडावर. तारीख तसं म्हणलं ना महाराज, ते गेलोत गावामध्ये. गावात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तारीख घेणारे आले. आल्याच्या नंतर म्हणले महाराज अर्धा तास वेळ आहे, आपण काय करू, अगोदर फराळ करू नंतर कीर्तनाला सुरुवात करू. महाराज फराळाला गेल्याच्या नंतर म्हणलं दादा ऐका ना, आमच्या ड्रायव्हरला एकादश नाही, त्याला सुंदर दोन भाकरी टाका आणि थोडासा ठेचा पिटलो काही चालल. ते म्हणले महाराज 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 एकादशीशी आण जे नर करती बक्षीण. म्हणलं ज्ञान सांगू नका, झाडाव गाडीन झाडाव ज्ञान सांगू नका. म्हणलं गपचिप त्या ठिकाणी दोन भाकरी करा. भाकरी केल्या महाराज. मग आता याला बाजूला कुठं बसावं, जवळच बाजूला बसलो. बसल्याच्या नंतर आम्हालाही पात्र वाढलं, त्यालाही पात्र वाढलं, त्याला दोन भाकरी वाढल्या. आम्हाला सुरुवात झाली महाराज. सुरुवात झाल्याच्या नंतर महाराज सुंदर सगळ्यात आधी शाबुदाण्याची खिचडी आली. शाबुदाण्याची खिचडी आल्याच्या नंतर सुंदर शाबुदाण्याचे वडे आले. वडे आल्याच्या नंतर गोड शाबुदाणा आला. पापुड्या आल्या, चिप्स आले, भगर आली, तिकट भगर आली, गोड भगर आली, द्राक्षे आले, केळी आली, अंगूर आले, चिक्कू आले, नाना प्रकारचे पदार्थ आले. आणि आल्याच्या नंतर हे असं बघत होत एवढाले डोळे करून पात्राकडे बघू लागले महाराज. मग बघत असताना ते मला म्हणलं महाराज इकडे कान करा ना. कान केल्याच्या नंतर मला कानात म्हणते महाराज म्हणू का एकादशी. म्हणलं चूर आता कुठं जमत असत महाराज. सगळ्यात तीर्थात मोठा पर्व काळ जर असेल तर ती एकादशी आहे महाराज. एकादशी आहे म्हणून एकादशी केली पाहिजे. संत महात्मे सांगतात अरे एवढा मोठा जरी पर्व काळ असला, एवढं मोठं जरी तीर्थ असलं, तर हे सगळे तीर्थ हे सगळे पर्व काळ आमच्या संतांच्या पायाजवळ येतात. तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, पर्व काळ, पर्व काळ, अवघी पाया रे सकळ, अवघी पाया रे सकळ, दुसरीत बसायचं म्हणला दोन्ही निघून गेले. सगळ्याच महाराज या ठिकाणी एक नंबरच्या फॉर्च्युनर गाड्या आहेत. इथं काय हाय गे होय. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पै सकळ, एवढे मोठे तीर्थ सगळे पर्व काळ जर कुठे असतील तर संतांच्या पायावरती आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. सर्व तीर्थ आमच्या संतांच्या पायावरती आहेत. म्हणून ते पाय मला प्राप्त झाले, मला संतांची भेट झाली. पाहुणे 11 वाजत आले. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत त्या संतांच्या पायावरून मी डोकं उचलणार नाही. अभंगाचं दुसरं चरण सर्वथा. महाराज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ. ऐका गड्या, आत्तापर्यंत तुम्हाला काहीतरी त्रास दिला का होय तरुण मंडळी, खरं सांगा काहीतरी त्रास दिला का. आता एकच कळकळीची विनंती करतो, ज्यांना हात आहेत त्यांनी हाताने टाळी वाजवा आणि ज्यांना बोलता येते त्यांनीच मुखाने नामस्मरण करा. बाकीच्यांनी नाही केलं तरी चालतं. विडोबा